सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. नाणार जाणार याबद्दल मी स्वतः अधिसूचना रद्द केली आहे. याला डावलून जर केंद्र सरकार नाणार बाबत जर करार करणार असेल तर त्यांनी याबाबत सेनेशी चर्चा करण्यापेक्षा नाणार येथील ग्रामस्थांशी चर्चा करावी अशी मागणी राज्याचे औद्योगिक मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. पुण्यात राज्याचे औद्योगिक धोरण ठरविण्याकरिता विभागीय स्तरावरील औद्योगिक संस्था उद्योगपती यांची बैठक सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली. या धोरणामध्ये औद्योगिकांना लागणाऱ्या सुविधा, कराबाबतीत प्रश्न, मूलभूत सुविधा, वीज, नव्याने येऊ घेतलेले प्रकल्प याबाबतीत औद्योगिक खात्याने ही विभागीय बैठक घेतली होती. यामध्ये उद्योगपती संस्था यांनी आपल्या सूचना मांडल्या. अशाच पद्धतीने राज्यभरात विविध स्तरावर बैठक घेतली जाणार आहे. नुकतंच नाणारच्या बाबतीत केंद्र सरकार सौदी अरेबिया यांच्याशी सामंजस्य करार केले, पण याबाबतीत मी स्वतः अधिसूचना रद्द केली असून सेनेशी चर्चा करण्यापेक्षा केंद्र सरकारने तिथल्या नागरिकांशी चर्चा करावी. कोणत्याही परिस्थितीत नाणारवासियांच्या मागे सेना ठामपणे उभी असल्याचे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये आम्ही महिला उद्योग धोरणाबद्दल मोठी परिषद भरवली होती आणि त्या परिषदेला वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ती झाली. राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमधून महिला आलेल्या होत्या फार मोठ्या संख्येनं, आणि तो कार्यक्रम फार पूर्वीपासून ठरलेला असल्यामुळे तो टाळता येणं शक्य नव्हते. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि त्यामुळे कॅबिनेटवर बहिष्कार वगैरे असं काही नव्हतं. परंतु बुधवारी कॅबिनेट होत नाही, मंगळवारी होते. परंतु कालच्या पंतप्रधानांच्या भेटीमुळे मंगळवारची कॅबिनेट ही बुधवारी झाली. परंतु आमचा कार्यक्रम आम्ही फार पूर्वी ठरवलेला असल्यामुळे तो मला टाळता आला नाही, एवढाच हा मुद्दा आहे. फोकस असा आहे की महाराष्ट्र उद्योगदृष्ट्या देशामध्ये अव्वल क्रमांकावर आहे, तो क्रमांक अव्वल राहिलाच पाहिजे. उद्योग धोरणाचे दोन उद्देश असतात. एक उद्देश म्हणजे गुंतवणूक वाढावी आणि रोजगार वाढावा, रोजगार जास्तीत जास्त लोकांना मिळावा. गेल्या 5 वर्षामध्ये मागच्या उद्योग धोरणाप्रमाणे जर आढावा घेतला तर 20 लक्ष रोजगाराचं उद्दिष्ट होतं, त्या ठिकाणी 28 लक्ष रोजगार निर्माण झालेले आहेत. आणि गुंतवणूकसुद्धा 5 लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित होती, त्याऐवजी 8 लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक मागील 5 वर्षात झालेली आहे, 2013 ते 2018 पर्यंत. आता नवीन धोरण आम्ही जे आता आणतो ते सप्टेंबरमध्ये येईल, त्यासाठी वेगवेगळ्या उद्योजकांच्या ज्या संघटना आहेत आणि उद्योजक आहेत त्यांच्या सूचना आम्ही घेतो आहोत. कारण धोरण हे परिपूर्ण व्हावं, चांगलं व्हावं, उद्योगांना विश्वासात घेऊन करावं म्हणून ह्या सूचना आम्ही पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूर, अमरावती सर्व ठिकाणी जाऊन अशा बैठका करतो. पहिली बैठक आज पुण्यात झाली, फार चांगल्या सूचना आलेल्या आहेत आणि त्यामुळे आमचं धोरण हे अधिक चांगलं, सक्षम असं धोरण होईल असा मला विश्वास आहे.